शेजारच्या जिल्ह्यातल्या विरोध जावक लागल्यान सरकाराच्या एंट्री फीचे गणित अपेक्षेप्रमाण जुळना झाला. गोयच्या शिमेवेल्या नाक्यांचेर भायल्या राज्यातल्यान येवपी गाडयांचेर लायिल्ल्या एंट्री फीचो सरकार फेरविचार करता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल देंवता, ताका लागून गोंयात पेट्रोल आनीक 2-1 रुपयांनी वाडोवन प्रवेश शुल्काचो फेरविचार जातलो म्हण मुख्यमंत्री पर्रीकार उलयला. येता त्या अर्थसंकल्पा मेरेन ह्यो गजाली थारतल्यो. आता सरकार पेट्रोल वाडोवपाचो परत विचार करता. पेट्रोलाचेर 2 रुपया इन्फ्रास्ट्रक्चर सेस लायल्या उपरांत आता पेट्रोलाचो वेट वाडोवन प्रेस आनीक 2-1 रुपयांनी वाडोवपाचो उपाय सरकाराचे तकलेन घोळटा. पोळे, धारगळ, केरी आनी मोल्या शिमेचेर PWD'न एंट्री फी घेवंक नाके उबारल्यात. भायल्या राज्यांतल्यान येवपी गाडयांकडल्यान गोंयांत येवपाक प्रवेश शुल्क घेतात. मात बेळगांव, कारवार, कोल्हापूर सावन येवपी गाडयांक एंट्री फीतल्यान सध्या सूट आसा. एंट्री फीचो परत निळ घेतलो म्हूण पर्रीकार उलयला. कच्च्या तेलाचे मोल पडिल्ल्यान पेट्रोलाचो प्रेस पडला म्हूण प्रवेश कर रद्द करून पेट्रोल 2-1 रुपयांनी वाडोवपाचो सरकार परत विचार करता. रस्त्यार गाडयो पळय पे करता भायल्यो 250 रुपया 500 रुपया बी. त्या संदर्भात आमकां विथीन इट्स पेट्रोल प्रायसीस हॅव कम डाऊन, इट वील बी बेटर टू इन्क्रीज 1 or 2 रुपीज इन पेट्रोल अँड कॉम्पन्सेट डेट 40-46. सरकारान पेट्रोला वेलो वेट माफ करून पेट्रोल 11 रुपया सवाय केले. मात एंट्री फीक शेजारच्या जिल्ह्यातल्यान विरोध जावंक लागिल्ल्यान येणावळ अपेक्षेप्रमाण येना. सरकाराचे गणित फेल गेला. तातूंतच मायनिंगाक अडचणी येवंक लागिल्ल्यान सरकाराक येणावळीक आनीक उपाय ना जाला. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार आनी व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार फळारी. भाषेच्या ठराविक उतरांनी प्रामाणीकरण केल्यार ती एखाद्या विशिष्ट समाजाची मानून बाकीचे 4 हात पयस रावतात. ह्या खातीर भाषा प्रमाण करताना सगळ्या वाठारांनी उलयता त्या भाषेचो आस्पाव जावंक जाय म्हण सभापती राजेंद्र आल्लेकार उलयला. राजभाषा खात्यान मिडियातल्या कर्मचाऱ्यां खातीर भाषेची अधिकृतता आनी प्रसार माध्यमां ही कार्यावळ दवरिल्ली. वेगवेगळ्या वाठारांनी बदलत वतल्या भाषेक अधिकृत करताना कशें आस्पाव घेतले काय म्हण ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळान मुद्दो काढलो. महाराष्ट्रान मराठीचे प्रमाणीकरण जे केले असं तातूंतल्या अनेक प्रश्न निर्माण झाले, त्यामुळे ते प्रमाणीकरण जे असं त्या प्रमाणीकरणाचेही मर्यादा असतात. दैनंदिन व्यवहारात आम्ही जी भाषा वापरतात ती भाषा ही चढान चढ अधिकृत जावपाक जाय. कारण बऱ्याचदा आरोप असो जाता एखाद्या वेळार की एखादी भाषा प्रमाण केली, ती प्रमाणबद्ध केली, ताचे प्रमाणीकरण झाले की ती विशिष्ट समाजाची भाषा म्हणून पुढे येता आणि मागीर तातूंतल्यान अनेक नाकाशिल्ल्यो गोष्टी निर्माण जातात. हाजे भान आम्ही दौरपाक जाय आमच्या समाजान अशा पद्धतीची दुही पडपाक जायना म्हणून. आणि म्हणून ती अधिकृतता जी असा, ताजे प्रमाणीकरण जे असा, ते प्रमाणीकरण ह्या दिशेन अशें वचपाचे की सगळ्या समाजाक ते वापरपाक मेळपाक जाय. जे मूळ गोंयकार आसले ताचे प्रमाण आता 55% पावले आसा. 40% लोकांक बरी कोंकणी येना. पुन्हा आमची जी कोंकणी गोंयातली आसा ती हांव जो आसा तो पेडण्याचो आसा, म्हजी कोंकणी वेगळी आसा. जेन्ना हांव बार्देसांत पावता, कोलवाळ्या पावता, त्यांना कोकणी मात्र बदलता. साठीची जी कोकणी असा ती अजूनही वेगळी असा. आता ज्यांना ते प्रमाणीकरण झाले असा, परंतु अजून पण जे लोक उलयतात भाषा पळय ती भाषा आमकां खंय वापरूंक मेळना, कारण ती भाषा प्रमाणीक न्ही. अशा वेळाचे आम्ही किती करपाचो म्हाका प्रश्न पडटा. ज्यांना आता सरकार कोकणीतल्यान चलयतले आम्ही, त्यांना त्यांनी खंयची कोंकणी वापरतले? जी भाषा प्रमाणीक म्हणटा आम्ही तीच वापरचं काय कितें? आणि तशें आता मागीर बाकीच्या लोकांचे कितें? घेऊया एक विराम.